नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीसबद्दल महत्वाची अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व या व्हिडिओला नक्की लाईक करा तर पहा विद्यार्थी मित्रांनो आजच्या तारखेची ही न्यूज आली आहे चार वर्षापासून तिढा उमेदवारांचे उद्यापासून उपोषण तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट करणं गरजेचं आहे उद्यापासून तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ही जी जिल्हा परिषदची रखडलेली चार वर्षापासूनची पदभरती आहे त्यासाठी उपोषण केलं जाणार आहे ग्रामविकास विकासाच्या विभागाच्या सध्या तेरा हजार पदभरतीचा घोळ सुरूच सरकारकडे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस कोटींचे शुल्क जमा आहे ते अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना परत केले गेलेले नाहीये परंतु दोन हजार एकोणीसची पदभरती मात्र रद्द करण्यात आलेली आहे ग्रामविकास विभागाने तेरा हजार पाचशे एकवीस पदांसाठी जाहिरात काढली होती सरळ सेवेच्या भरतीसाठी राज्यभरातून जवळजवळ बारा लाख बहात्तर हजार तीनशे एकोणीस उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्यांनी परीक्षा शुल्कापोटी पंचवीस कोटी सत्त्याऐंशी तेंश, सत्याऐंशी हजार रुपये शासनाकडे जमा केले परंतु सरकारने चार वर्षापासून भरतीचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे तर विद्यार्थी मित्रांनो लाखो तरुणांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत केवळ शासन आधीच्या काहीच झालेलं नाही आहे परीक्षा केव्हा होणार याबद्दल काहीच कल्पना नाही त्यामुळे आम्ही उपोषण करणार आहोत या ठिकाणी कॉप्स विद्यार्थी संघटना विद्यार्थी मित्रांनो त्यांनी या ठिकाणी उद्यापासून उपोषण सुरू केलेलं आहे त्यासाठी तुमचाही सपोर्ट असणं गरजेचं आहे तुमच्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणीही उपोषण केलं जात आहे विद्यार्थ्यांच्या भाल्यासाठी कारण की आपल्याला माहीत असेल सरकारने वेळापत्रकं प्रसिद्ध केली परंतु विद्यार्थी मित्रांनो कुठलीच त्याच्यावरती कार्यवाही होताना दिसत नाही जे विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती वेळापत्रक आलं होतं जिल्हा परिषद पदभरती आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदांसाठी एक ते सात जानेवारीला जाहिरात येणार होती परंतु विद्यार्थी मित्रांनो त्याची अंमलबजावणी झाली नाही त्याची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही फक्त विद्यार्थी मित्रांनो जी आर काढून विद्यार्थ्यांना या ठिकाणी जाहिरात येणार म्हणून सांगितलं तिथपर्यंत वाट पाहिली परंतु विद्यार्थी मित्रांनो शेवटी जाहिरात मात्र आली नाही त्याच्यासाठी विद्यार्थी ही गरजेचं आहे कारण की विद्यार्थी आपल्याला जी पण पदभरती आहे दोन हजार एकोणीसमध्ये फॉर्म एकदा भरून घेतले त्यानंतर ती परीक्षा रद्द केली मात्र त्याचे शुल्क काही विद्यार्थ्यांनी दहा दहा जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेले त्यांची शुल्क परत भेटलं नाही आणि त्याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो नवीन जाहिरात येणार म्हणून सांगितलं परंतु तीही जाहिरात आली नाही त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उद्यापासून उमेदवारांचे या ठिकाणी उपोषण सुरू झालेलं आहे उद्यापासून सुरू होणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आठ हजारपेक्षा जास्त पदांच्या पदभरतीची जाहिरात काढून राज्यातील बेरोजगार युवकांना दिला दिलासा देणाऱ्या राज्य सरकार पुढे ग्रामविकास विभागातील तेरा हजारहून अधिक पदांच्या सरळ सेवा भरतीचे आव्हान मात्र कायम आहे ग्रामविकास विभागातील विविध पदांसाठी अर्ज करून परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो उमेदवारांचे भवितव्य चार वर्षानंतरही अध्यंतरी आहे विभागाच्या धरसोड वृत्ती विरोधात हे उमेदवार उद्या सोमवारी मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरू करणार आहेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पंच्याहत्तर हजार जागांच्या नोकर भरतीचा संकल्प राज्य सरकारने सोडला आहे त्यासाठी सर्व विभागांना तसे निर्देशित केले आहे याचाच भाग म्हणून राज्यातील तरुणांचा रोष कमी करण्यासाठी लोकसेवा आयोगाने आठ हजार एकशे एकोणसत्तर जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे याउलट ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील क वर्गातील पदे भरण्याचे आदेश काढले त्यानुसार मार्च दोन हजार एकोणीसमध्ये तेरा हजार पाचशे एकवीस पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आणि खुल्या वर्गासाठी प्रति अर्ज पाचशे रुपये तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी दोनशे पन्नास रुपये इतके शुल्क आकारून अर्ज मागवण्यात आले आणि सरळ सेवेच्या या भरतीसाठी राज्यभरातून बारा लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते उमेदवारांचे पंचवीस कोटी सत्त्याऐंशी हजार रुपये शासनाकडे जमा आहेत अशी माहिती आहे आणि तत्कालीन ग्रामविकास मंत्री या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यांनी या पदभरती प्रक्रियेला सुरुवात केली आणि सत्ता बदल झाल्यानंतर तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुसरुफ यांच्या काळात कार्यवाहीला सुरुवात झाली मात्र कोरोना साथीमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आणि त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झालं आपल्याला माहित असेल आणि गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास खाते आल्यानंतर पुन्हा या पदभरतीला वेग आला मात्र ग्रामविकास विभागाने या कालावधीत पाच पेक्षा जास्त जी आर काढून घोळ घातला आहे या भरतीसाठी टी सी एस आय बी पी एस या कंपनीची निवडही करण्यात आली मात्र या कंपन्यांना एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने परीक्षा घेण्याची क्षमता नसल्याचे स्पष्ट झाले आहे तर ही भरती ऑफलाईन घ्यावी की ऑनलाईन घ्यावी या संदर्भात पडलेले ग्रामविकास विभागाने वारंवार शासन आदेश काढले आहेत यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांची मुख्य कार्यकारी अधिकारी गोंधळात पडल्याचे चित्र आहे आणि या सर्व प्रकाराला कंटाळून सोमवारपासून आझाद मैदान येथे कॉप्स ही विद्यार्थी संघटना उपोषण करणार आहे तर आपल्याला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो ग्रामविकास विभाग एका बाजूला जी आर काढून जिल्हा परिषदांना आदेश देत आहे आणि झेडपी मध्ये मात्र विद्यार्थी मित्रांनो कळत नाही की नेमकं काय करावं म्हणजे यांच्यामधील जो समन्वय आहे ग्रामविकास विभाग आणि जिल्हा परिषदांमधील तो या ठिकाणी आपल्याला कसा आहे तो पाहायला भेटतो कारण की विद्यार्थी मित्रांनो फक्त जी आर काढला जातोय मात्र खाली त्याची अंमलबजावणी होत नाही ग्रामिक ग्रामविकास विभागाकडनं जिल्हा परिषदांना काही टेक्निकल इश्यू येत आहेत त्याच्यावरती ते मात्र यांचं सोल्युशन दिलं जात नाही आहे ग्रामविकास म्हणते की आम्ही वेळापत्रक प्रसिद्ध केलेले जिल्हा परिषदांनी त्याच्या जाहिराती काढाव्यात परंतु जिल्हा परिषदा म्हणत आहेत की आमच्याकडे हे हे इश्यू आहेत परीक्षा घेण्यासाठी कंपन्या तयार नाहीत त्यांच्याकडे एवढी क्षमता नाही आहे तर ग्रामविकास विभागाकडनं परत सांगितलं जाते परिपत्रक काढून की तात्काळ कार्यवाही करा जी आरनुसार कुठेच समन्वयाचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कुठलाही या ठिकाणी संबंध दिसत नाही आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्यासाठीच उमेदवारांचे उद्यापासून उपोषण सुरू आहे हीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत द्यायची होती त्यासाठी नक्की या व्हिडिओला लाईक करा असेच काही अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल त्यासाठी चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो सर्वांना उपोषणाबद्दलची देखील माहिती समजेल धन्यवाद